नमस्कार मित्रांनो, कैलाश टेक्निकल या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, शबरी घरकुल योजनेविषयी अत्यंत महत्त्वाचं अपडेट आलं आहे। प्रधानमंत्री आवास योजनेसारखीच ही शबरी घरकुल योजना महाराष्ट्रात राबवण्यात येत असते। मित्रांनो, 2021-22 या वर्षासाठी या योजनेअंतर्गत घरकुलची नवीन जिल्हानिहाय यादी आली आहे आणि हीच यादी आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। तेव्हा मित्रांनो, जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनेलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून घरकुल योजनेविषयी आलेलं कोणतंही नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील। तर मित्रांनो, नवीन घरकुल जिल्हानिहाय यादी पाहण्याअगोदर ही माहिती पहा। शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत सन 2021-22 या आर्थिक वर्षाकरिता घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित करण्याबाबत आदिवासी विकास विभागाचा दिनांक 16 जुलै 2021 रोजी म्हणजेच मागच्या 1-2 दिवसापूर्वी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे। यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा। आदिवासी उपयोजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वतःची घरे नाहीत अथवा जे अनुसूचित जमातीचे लाभार्थी कुडा मातीच्या घरात झोपडपट्ट्यांमध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवारात राहतात अशा अनुसूचित जमातीतील पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी वैयक्तिक लाभाची शबरी आदिवासी घरकुल योजना राज्य शासनामार्फत राबवण्यात येते। सन 2021-22 या आर्थिक वर्षामधील उपलब्ध अर्थसंकल्पीय तरतूद लक्षात घेऊन सदर शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्टाप्रमाणे सन 2021-22 या आर्थिक वर्षाकरिता जिल्हानिहाय उद्दिष्ट निश्चित करण्यास खालील अटींचे पालन करण्याच्या अधीन राहून शासन मान्यता देण्यात येत आहे। तर मित्रांनो, खाली ह्या ज्या अटी दिल्या आहेत त्या तुम्ही नंतर सविस्तरपणे वाचून घ्यायच्या आहेत। या GRची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या लिंकवर क्लिक करून हा GR डाउनलोड करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर खाली बघा विभागाचे नाव, जिल्ह्याचे नाव आणि कोणत्या जिल्ह्यात किती घरकुले मंजूर झालेली आहेत ही सर्व यादी या ठिकाणी दिलेली आहे। तसेच बघा, ठाणे जिल्ह्यात 249 घरकुले मंजूर झाली आहेत, पालघर जिल्ह्यात 1767, रायगड जिल्ह्यामध्ये 547, अशा प्रकारे इथे तुम्ही सर्व जिल्हे पाहू शकता। मित्रांनो, शबरी आवास योजनेचा लाभ कसा घ्यायचा याच्यावर आपण मागे एकदा सविस्तर व्हिडिओ बनवला आहे। त्या व्हिडिओमध्ये शबरी आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी नियमटी काय आहेत, कोणाला लाभ मिळतो आणि अर्ज कसा करायचा ही सर्व माहिती सांगितलेली आहे। तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आता 2021-22 या वर्षासाठी शबरी घरकुल योजनेअंतर्गत जिल्हानिहायप्रमाणे किती घरकुले मंजूर करण्यात आलेली आहेत ही सविस्तर माहिती होती। या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी अवश्य दाबा। भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।